आम्हाला जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत ते काम करा, आणि त्यातून असे चांगले भन्नाट कलाकृती बाहेर येते. मला ते बोलले मला आठवतं की कालिंदी अगं हळू बोल, मी मला ऐकायला येत आहे. बोलण्याचा पिच पण माझा असा हे झाला होता, मला ते पण लक्षात नाही आलं. सरांनी सांगितल्यानंतर जरा आनंद झाला बा, कुठेतरी उभं राहायचं चान्स काहीतरी असं ना आपल्याशिवाय, त्यामुळे मला सांगितले. आता ही गोष्ट सांगितल्यानंतर आनंद झाला, त्या जोशात मी व्यायाम चालू केला खरंच. तर म्हणला मला ना 2 मिनटं कुठेतरी उभं करा, कुठं उभं करा 2 मिनटं, माझी लई इच्छा आहे. आणि त्याच्या आधी मला माहितीच नव्हतं की हा मुंबईला जाऊन असं असं कुठाने करून आला. तर हे सगळा जो नैसर्गिकपणा आहे आणि त्या सगळ्या नैसर्गिकपणातून जे सौंदर्य आहे ते असायला पाहिजे, ते तिच्यात होतं म्हणून तिचं कास्टिंग झालं. लेट्स अप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहे TDM फिल्मची टीम. सगळ्यात आधी जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे. थँक्यू. सगळ्यात पहिला प्रश्न भाऊराव तुम्हाला, ख्वाडा, बबन आणि त्यानंतर आता TDM, नाव खूप क्युरियोसिटी बिल्डअप करत आहे, काय फिल्म काय TDM? TDM ते तुम्हाला 28 तारखेला थिएटरमध्ये कळेल. नक्कीच नक्कीच. पण एक गोष्ट सांगतो की TDM हे नाव जरी इंग्रजी असलं तरी त्यातला जो गाभा आहे, त्यातला जो आशय आहे, तो अस्सल रांगडा मराठी आहे. आणि TDM रिलीज नंतर TDM नावाची एक म्हणच महाराष्ट्रात प्रचलित होईल. त्या बाब असं आहे. अच्छा, आता आपण आशयगन फिल्म खूप म्हणतो आणि त्यासोबत आपण नवीन कलाकारांना आपण संधी देतोय, तर हा विचार तुम्हाला किती पूरक वाटतो आणि त्या पद्धतीनं तुम्ही जे काम करताय, सगळ्या नवीन कलाकारांना स्थान देताय, पृथ्वीराज असेल, कालिंदी असेल, तर त्याबद्दल थोडं काही सांग. कसं आहे की गोष्ट जेव्हा लिहून होते तर पहिलं एक डोक्यात असं असतं की ह्या गोष्टीला आपले जे कलाकार आहेत ते त्या कॅरेक्टरला न्याय देतील अशा पद्धतीने पहिलं कास्टिंग होतं, मग ते नवीन असो किंवा जुने असो. नवीन कलाकारांना घेऊन काम करायला मला सोपं जातं. आणि काय की नवीन सगळ्याच नवीन कलाकारांकडे टॅलेंट आहे असं. मला पण इच्छा असते ना मोठ्या कलाकारांबरोबर काम करायची, इच्छा नाही असं आहे. मला वाटतं अजय देवगणबरोबर काम करावं, नाना पाटेकरांबरोबर काम करावं, पण प्रत्येक वेळेस ते शक्यच होतं किंवा ते असं नाही, तर काही ते जुळून पण आल्या पाहिजे गोष्टी. पण दुसरी गोष्ट अशी की हे कलाकार जेव्हा मोठे झालेत, हे कलाकार जेव्हा आत्ता त्यांचं जे वलय आहे की ते त्यांचं जे स्थान आहे ते खूप मोठं आहे, तर त्यांना पण पहिल्यांदा कोणीतरी संधी दिली होती म्हणून ते आज मोठे आहेत. तर याही कलाकारांना योग्य संधी मिळाली पाहिजे. आणि खूप महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात आहे किंवा शहरी भागात आहेत खूप वेगवेगळे कलाकार आहेत, वेगळे टॅलेंट आहे, तर त्यांना संधी नक्की मिळायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. म्हणजे नगरमधल्या लोकांनी फक्त नाटकच करायची का, सिनेमात पण गेलं पाहिजे. आता सिनेमा पण नगरमध्ये बरेच काही शूटिंग होतात, वेगळे सिनेमे येतात. तर नगर आहे, सोलापूर आहे, बीड आहे, धाराशिव आहे किंवा संभाजीनगर आहे, हे सगळीकडून कलाकार आहेतच आहे. सगळ्यांना सिनेमात काम करायचे आणि कुठल्याही क्षेत्रात काम करणारा माणूस असू द्या, तो डॉक्टर असेल, वकील असेल, इंजिनियर असेल, शेतकरी असेल, बँकेत काम करणारा माणूस असेल, त्याला एकदा का आयुष्यात सिनेमा करायचा असतो, मग ती त्यांना संधी मिळायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि ते तुम्ही संधी देताय त्याबद्दल तुमचं खरंच खूप कौतुक आहे. थँक्यू. आता आपण ख्वाडा आणि बबन यापेक्षा TDM कशी वेगळी असणार आहे, कथा कशी वेगळी असणार, काय सांगाल प्रेक्षकांना? TDM हा पूर्ण वेगळा सिनेमा आहे. TDM म्हणजे त्याचा जॉनरच कॉमेडी आहे. म्हणजे प्रत्येक सिनेमा वेगळाच असतो त्याचे. आता काय की ते पार्श्वभूमी फक्त ग्रामीण किंवा शहरी असं सिनेमाचंही आहे, पण ते वर्गीकरण करता येत नाही, ग्रामीण सिनेमा किंवा शहरी सिनेमा असं म्हणता येत नाही. तर हा सिनेमा निश्चित दोन्ही सिनेमापेक्षा वेगळा आहे. त्याच्यामध्ये प्रेक्षकांना आवडतील अशा खूप गोष्टी आहेत. म्हणजे खूप म्हणजे सगळे इलिमेंट्सच नवीन आहेत सिनेमातले. म्हणजे तो सिनेमा तुम्हाला खळखळून हसवेल आणि जाता जाता डोळ्याच्या कडा पण तुमच्या नकळत ओल्या होतील असं मनोरंजनाचं पूर्ण पॅकेज असलेला हा सिनेमा आहे. त्यात गाणी आहे, ॲक्शन आहे, इमोशन्स आहे, ड्रामा आहे, ह्या सगळ्या अर्थाने तो वेगळा आहे. आणि त्यातलं जे लोकेशन किंवा त्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या कधी सिनेमात न दिसलेल्या आहेत माझ्या मते. म्हणजे ते विहिरीत ब्लास्टिंग करणारा हा माणूस किंवा त्याच्यावरचे काही सीन हे कधी सिनेमात बघायला नाही, त्यामुळं ते पूर्ण वेगळं प्रकरण आहे. गाण्यांबद्दल जसं तुम्ही उल्लेख केला, याची गाणी काय सांगाल गाण्यांबद्दल आणि सगळंच एकंदरीत संगीत आहे फिल्मचं? याची गाणी चांगली झाली आहेत, खूप सुंदर झालेत गाणी, लोकांना आवडतात, प्रतिक्रिया खूप चांगल्या आहेत. आणि मला मुळात मला संगीताविषयी खूप प्रेम आहे. म्हणजे सगळ्या आपल्या भारतीयांच्या रक्तात नसानसात संगीत आहे. खरं. आणि आपलं भारतीय संगीत खूप ग्रेट आहे. म्हणजे
लोकसंगीत असो किंवा शास्त्रीय संगीत असो, ते एवढं उच्च दर्जाचं की जगभर असं संगीत तुम्हाला कुठंच जगात मिळत नाही. तर हे जे आपलं संगीत आहे किंवा आपल्या भारतीयांच्या मनामधली जी गोष्ट आहे, तर ते नेहमीच कुठं काही वाद्य वाजलं की आपण सगळेच थिरकत असतो. काही जरी सनई वाजली, बासरी वाजली, तरी आपल्याला एक वेगळ्या हे होतं, अनुभूती येते. तर ही गोष्ट करताना, सिनेमा करताना माझ्या डोक्यात हे पक्कं होतं की आपल्या सिनेमात गाणी असणार. मग तो फेस्टिवलचा जरी सिनेमा किंवा म्हणजे तसा आर्ट सिनेमा किंवा कमर्शियल सिनेमा असं मला वेगळं, म्हणजे माझं मत तसं नाही की दोन सिनेमे वेगळ्या प्रकारचे असतात. सिनेमा सिनेमाच असतो, फक्त आर्ट सिनेमा कमी धंदा करतो, एखादा सिनेमा जास्त धंदा करतो, इतकाच फरक आहे. तर सिनेमात गाणी असावी हा माझं पहिल्यापासूनचं मत आहे. मग त्या हिशोबाने मी गाणी सिनेमामध्ये आणतो, आणि सिनेमातली गाणी त्या गोष्टीचा भाग म्हणून आली पाहिजे. ती उगाच घुसवलीत अशी गाणी नको, म्हणजे लोकांना ते कळतं त्याने उगाच गाणं आलं, आणि ते किती चांगलं असलं तरी लोकांना वाटतं की अरे ही गोष्टीची गरज नाही. कारण आपला जो ऑडियन्स आहे तो खूप सजग आहे, खूप हुशार ऑडियन्स आहे. महाराष्ट्राचा ऑडियन्स म्हणजे त्याला सगळं कळतं, मराठी सिनेमा कळतो, साऊथचा सिनेमा कळतो, हिंदी कळतो, हॉलिवूडचा सिनेमा बी कळतो, त्यामुळे तो खूप सजग प्रेक्षक आहे. तर गाणी ह्या गोष्टीचा भाग म्हणून आली पाहिजे असं माझं पहिलं मत आहे. आणि गाण्यावर मी काम करतो, बरंच काम करतो. म्हणजे पहिल्यांदा कविता फायनल होते, कविता म्हणजे गाणं फायनल होतं, शब्द फायनल होतात. म्हणजे माझं, मला नेहमी असं वाटतं की सिनेमात येणारी जी कविता आहे, जे शब्द आहेत किंवा जे रूपकं जे अलंकार आहेत, ते कधी साहित्यात आलेले नसावेत, हे वेगळं असावं. म्हणजे सगळ्याच अर्थाने पहिली कविता वेगळी असावी, मग त्याच्या कविता फायनल झाली का मग आम्ही संगीतकारांकडे ती देतो, आणि मग संगीतकारांनी मी बसून बऱ्याचदा कधी कधी पहिल्या चालीत पण गाणं फायनल होतं, किंवा मग 15-15, 20-20 चाली पण बनतात. पण सुदैवाने संगीतकार खूप चांगले आहेत आमचे, म्हणजे तीनही संगीतकार, वैभव शिरोळे, ओंकार किंवा रोहित नागभिडे, तर आम्हाला जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत ते काम कर, आणि त्यातून असे चांगले भन्नाट कलाकृती बाहेर येते. त्या बाबतीत फिल्म म्हणलं की मसाला हा खूप मँडेटरी असतो, गरजेचा असतो. मी ट्रेलर पाहिला तेव्हा त्याच्यामध्ये खूप ऍक्शन सीन्स दिसतात, भारी दिसतात, आणि जे एकदम अस्सल दिसतात, त्याबद्दल काय आठवणी आहेत का जो लक्षात राहिला सीन खूप? ते सीन म्हणजे सगळेच लहानपणापासून ते बघत आलंय आपल्याकडे. म्हणजे तसा मी नगरचाच आहे, आणि विहिरीचं काम, म्हणजे नगर आपला दुष्काळी असल्यामुळे दरवर्षी कुठं ना कुठं उन्हाळ्यात विहिरीचं काम चालूच असतात. तर लहानपणापासून मी ते ब्लास्टिंग ते बघत आलो, आणि ते एकदा बार उडाला की परत ते दगड खाली पडल्यानंतर पळत जाऊन त्या वायरी सुरंगाच्या गोळा करायच्या, त्याचा बंडल करायचा, तो भंगारवाल्याला विकायचा. हे सगळ्याच गावातल्या पोरांचं ते त्यावेळेच आवडीचं काम. तर हे सगळे प्रसंग ना त्या मना तेव्हापासून ते मनावर कोरलेले आहेत की अरे हे यांचं ब्लास्ट करणाऱ्या माणसांचं ते त्याचं वेगळी गंमत आहे, किंवा त्यांचे ते अगदी शरीरयष्टीपासूनच पाहिले. आता ते जे मशीन आहे ते एकट्याला पेलवत नाही, त्याला दोघं जण पाहिजे असतात, पण त्याला पेलवणारा नायक जो आपला हिरो आहे तो एकटाच सगळं ते सांभाळतोय, म्हणून ते वेगळेपण आहे. आणि ते सीन शूट करताना आम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागली खरं तर, आणि आमचा सिंग साऊंड असल्यामुळे त्यातले डायलॉग आणि त्या मशिनीचा आवाज, त्यात ते डायलॉग आले पाहिजे, हे काळजी घेताना आम्हाला बऱ्याच बाकी काही वाजणार नाही. मग ती कधी मशीनचा आवाज किती कमी करता येईल, ते वेगळ्या पद्धतीचे लेपल आणून, तरी ते सगळं शक्य झालं असं नाही. पण विहिरीत उतरून विहिरीतले जे शॉट्स आहेत ते त्या ठिकाणी कॅमेरा नेणं, म्हणजे ते तसं अवघड गोष्ट होती. की दुसरं साधन काहीच नाही, कॅमेरा न्यायला त्या जे क्रेन आहे आपली जी यारी म्हणतो त्या बकेटमध्ये टाकायचं आणि ते खाली न्यायचं, मग हे सगळ्यापासून जी मेहनत होती ती इंटरेस्टिंग होती. आणि खाली गेल्यानंतर काय होतं की सगळ्यात महत्वाचं तर लाईट्स बदलते, लाईटच बदलते. जेव्हा टॉप सन सूर्य डोक्यावर आहे तेव्हा ते एकदमच हे दिसतं, पण बाजूला गेला का मी ती सगळे टेक्स्चर जे आहे विहिरीचं, आणि त्यामुळे लाईटवर बराच परिणाम होतो. तर तो सगळा मॅनेज करणं हे पण एक कठीण काम होतं आमच्यासाठी. पण मेहनत केली टीमने, आणि जे दिसतंय त्याचा अस्सलपणा आहे तो तसा आणला, कारण त्या खडकाचं टेक्स्चर, त्या कॅरेक्टरचं टेक्स्चर, त्याचं ती ते जे पिळदार शरीरयष्टी आहे, आणि त्यांनी ते मशीन उचलणं फिरवणं, आणि परत ते ब्लास्ट होण्याआधी त्यांनी ते दोरीने वर चढणं हा मोठा टास्क होता. म्हणजे त्याला बरेचदा रिटेक झाले, म्हणजे 15-20 वेळा रिटेक झाले तेव्हा तो दमून गेला होता. आणि ते तसं विहिरी दोरीने वर चढणं तसं अवघड काम आहे. तर ती मेहनत जी आहे ती सगळ्यांची दिसून आली, आणि एक चांगलं काम झालंय. असं ऐकलं तुम्ही पण यामध्ये भूमिका करताय? करतो, एक छोटी भूमिका नाही आहे, आणि इंटरेस्टिंग रोल आहे असा एक वेगळा. आता बबन मध्ये एक रोल केला होता, आता एक वेगळा रोल आहे की जो ग्रामीण भागात आपल्याकडे सगळीकडे दिसतो, जो हरहुन्नरीपणा आहे माणसातला, तर ते कधी कधी त्यातलं शकुनी पण बाहेर येत, तर तसा तो एक रोल आहे वेगळा. कालिंदी, आता जेव्हा सर अप्रोच झाले तुला, त्यावेळेस काय भावना होते बरं की भाऊराव कराडे आपल्याला विचारतात आणि फिल्मसाठी विचारतात?
कसा होता एक्सपिरियन्स तेव्हापासूनचा आतापर्यंत? मी शॉक्ड होती आणि म्हणजे त्या त्या शॉकमधून रिकव्हर व्हायलाच मला खूप वेळ गेला. मला आठवतं मी जेव्हा मला कळलं की मला भाऊराव कर्डेंच्या ऑफिसमधनं कॉल आलाय आणि मला खवाडा माहिती होता 2015 सो मी उद्या त्यांना जाऊन भेटणार आहे का, आणि मग मी पळतच खाली आली बिल्डिंगच्या आणि जोरात बोलत माझ्या मामांना कॉल केलं मी की असं असं झालंय मला. मी फोटो पाठवला, ते सहजच गमतीनेच होतं ते, मी ते माझं आधी सिरियस पण नव्हती. फोटो पाठवला, मला कॉल आलाय आणि आपल्याला उद्या त्यांना भेटायला जायचंय, आणि नेमकं मामा पण माझे पुण्यातच होते, त्यामुळे मग मला ते बोलले मला आठवतं की कालिंदी अगं हळू बोल, मी मला ऐकायला येते आहे. बोलण्याचा पिच पण माझा असा हे झाला होता, मला ते पण लक्षात नाही आलं. आणि तडपण होतंच म्हणजे कारण मी उद्या नॅशनल अवॉर्ड विनिंग डिरेक्टरला भेटणार आहे, सो मला ते काय प्रश्न विचारतील, काय बोलतील आणि माझ्याकडनं काय अपेक्षित असेल या सगळ्या विचारांमध्ये मी होती. आणि मला झोपच लागली नाही, त्यामुळे तो ती रात्र तशीच गेली. मग दुसऱ्या दिवशी मामांसोबत मी सरांना भेटायला गेली आणि मला नाही कसलाच गंध, म्हणजे मी सिनेमा किंवा थिएटर्स किंवा नाटकं कॉलेजमध्ये पण जे नाटकं होतं ड्रामाज होतं मी त्यात पण पार्टिसिपेट नव्हतं केलं. फक्त लहानपणी गॅदरिंगमध्ये माझा आवडता विषय असायचा, 7वीपर्यंतच मी डान्स कॉम्पिटिशन्समध्ये नाचणं गाणं गाणं किंवा अँकरिंग डिबेट असा इंटरेस्ट होता माझा, पण ते खूप वर्ष झाले नव्हतं केलं मी. आणि मग सरांना भेटायला गेल्यावर मग त्यांनी जे काही मला विचारलं डान्स येतो का, मी म्हटलं नाही, मग गातेस का नाही, आणि मग थिएटर काही गेलं आहे का, असे 4-5 प्रश्नांचे सलग उत्तर माझ्याकडे नाही होते, त्यामुळे मला वाटलं तर नव्हतं की मला कदाचित हे परत बोलवतील. पण त्यानंतर मग लुकटेस झाले, मग 1-2 वेळा परत आम्ही ऑफिसला गेली, भेट झाली आणि मग त्यानंतर 1-1.5 महिन्यांनी मला कळलं की माझं कास्टिंग झालं आहे. सो आतापर्यंत पण सगळ्याच गोष्टी लार्जर दॅन लाईफ आहेत. त्यांना पहिल्यांदा भेटायला गेली होती, तेही माझ्यासाठी हॅपीएस्ट मोमेंट होता, कारण आयुष्यात इतकी मोठं व्यक्ती कोणाला तरी भेटते मी हे पण पहिल्यांदाच होत होतं. आणि आज हे इंटरव्ह्यूज, फायनली मूवी रिलीज होतोय, सो स्वप्न कुठेतरी पाहिलं ते खरं होत आहे आणि ते साकारताना जे काही मी अनुभवते ते अविस्मरणीय आहे, हे कायम आयुष्यभर माझ्या लक्षात राहील सगळंच. पूर्ण फिल्मच्या एक्सपिरियन्स मध्ये काय शिकायला मिळालं बरं तुला? मी खूप काही शिकले, कारण माझं एकदम लिमिटेड लाईफ होतं, मुळात मी पुण्यात आली होती कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करण्यासाठी, सो तेवढंच होतं की अभ्यास, देन लायब्ररी क्लासेस आणि कॉलेज. म्हणजे माझ्याकडे स्मार्टफोन पण नव्हता, कारण तो विचार होता की मग उगाच त्याच्यावर जास्त वेळ जातो, सो तो बटनचा नॉर्मल सॅमसंगचा फोन होता माझ्याकडे की अभ्यासच करायचा, इतकी होती मी किंवा स्वतःला करून घेतलं होतं तसं. त्यामुळे मला आयडियाच नव्हती की आयुष्यात असं काहीतरी होईल, पण जेव्हा कास्टिंग झालं त्यानंतर वर्कशॉप सुरू झाले आणि आम्ही सगळ्यांचे एकत्र दिवसाला 7-8 तास आम्ही सोबत एकत्र घालवायचो, आणि मी विदर्भातली वर्धाची आहे, तिथे तालुका प्लेस आहे आर्वी, तिथली मी प्रॉपर आहे, सो आमच्याकडे वेगळं बोलतात थोडं, त्यामुळे आम्हाला भाषेसाठी की मला त्यांच्या पद्धतीने बोलायचं, अजून पण ते जे बोलतात ते मला नाही कळत 50%, त्यांना परत सगळे ते जोक्स रिपीट करावे लागतात. आणि ते डिक्शन बोलायचा पद्धत म्हणजे बोलण्याच्या शैलीवर खूप काम करायला लागत होतं, प्लस मी ट्रॅक्टर चालवलाय, ट्रॅक्टर पण कधी मला असं करावं लागेल हे पण नव्हतं मी कल्पना केली. देन जुलीवरचा भाकरी, अरे वा, माझ्या आईला इतका आनंद झाला प्रचंड की तिला भाकरी वगैरे असं आवडतात, सो कारण घरी फक्त चहा कॉफी आणि मॅगी, सो भाकर आणि ते पण चुलीवरती, सो हे इतक्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी करायला मिळाल्या, जगायला मिळाल्या, त्याचा खूप आनंद झाला. आणि ते जगण्याची पण संधी मला आली म्हणजे तेव्हाच मी ठरवलं की नाही आता एक्झाम बाजूला आता सिनेमा करायचा किंवा अभिनयच करायचा आहे मला, असं माझं तेव्हा ठरलं. ओके, सो खूप छान एक्सपिरियन्सेस आहेत, लाईफ लॉंग मी ते माझ्या मेमरीज म्हणल्या आहेत आणि ते कायम असतील माझ्यासोबत. पुढं काय प्लॅन आहे? कारण आता फिल्म जेव्हा रिलीज होईल त्यानंतर नो डाऊट तुला कॉल्स येणार आहेत बाकीच्या प्रोडक्शन हाऊसकडून, सर तर घेतीलच पुढच्या फिल्ममध्ये, ज्या काही गोष्टी होतील त्या घेतीलच, पण पुढचे काय तुझे प्रोजेक्ट असणार आहेत किंवा काय तू ठरवलंयस आता? अजून तर सर फक्त TDM वर सगळं लक्ष केंद्रित आहे, आणि TDM झाल्यानंतर मग नेमकं काय होईल त्याचा अजून मलाही अंदाज झालेला नाही बऱ्याच गोष्टींचा, कारण सगळंच पहिल्यांदा होतं. सो पुढे काय होईल म्हणजे त्यासाठी मी सिनेमा तर करायचं हे ठरलंय, त्यामुळे आजच मला नाही सांगता येणार, पण मला सगळं छान काम करायला आवडेल. काही हरकत नाही,
काय अडचण सर सोबत असल्यावर काय विषय नक्कीच ते श्रीकृष्णच आहेत त्यांनी दगडाला घडवलंय कारण सगळंच त्यांनी म्हणजे मला जर आज कोणी म्हणतं की सरांनी कसं म्हणजे काय तुम्हाला सांगितलं किंवा तू कसं गेलं त्या वेळेला फक्त एक उत्तर असतं की त्यांनीच करून घेतलंय कारण इतक्या बेसिक गोष्टी होत्या ज्या म्हणजे कॅमेरात पण लुक जायचा आणि ते माईक कारण हे विश्वास नाही हे कॅमेरा म्हणजे सेटवर जे काही होतं ते कधीच मी पाहिलेलंच नव्हतं त्यामुळे तुम्हाला माईक देतात आणि मग बूम ते साऊंड वगैरे एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी बेसिक्स आम्हाला सांगितलं म्हणजे मला आठवतं चुलीवरचा भाकरी करताना मी नुसतंच भाकर करायची मला सरांच्या आईनेच आम्हाला तिथे भाकर करायला शिकवली होती सो सर मला बोलले की ती भाकर करताना ना बायकांचा आवाजातला चढ उतार जेव्हा ती मळते किंवा ते पण यायला पाहिजे आणि माझं व्हायचं मी ते आधी करायची मग मला काहीच म्हणायचं ते म्हणायची म्हणजे माझी ती ऍक्शन स्टॉप व्हायची मग मी ते सुरू केल्यावर गप्प बसायची म्हणजे सो इतकं डिटेलिंग सरांनी सांगितलं जेही मी केलंय किंवा सगळं सरांनीच करून घेतलंय असं म्हणे एकदम पिळदार शरीर दिसतंय तुझं त्याची सुरुवात कधीपासून झाली बरं तसं सुरुवातीपासून मला व्यायामाचा नाद होता तालमीचा जरा सराव होता जरा पण सरांनी सांगितलं की मी ज्यावेळेस त्यांना ऑफिस बॉयचं काम करत होतो आणि हैदराबादकडचा सिनेमा सुरू होणार होता तर त्यावेळेस म्हणलं होतं मला थोडा रोल द्यावा आता तर सर म्हणले होते ठीक आहे बघू तू जरा व्यायाम चालू कर जरा तुला स्लिम बॉडी पाहिजे आणि सिक्स पॅक पाहिजे असं आधी काही नव्हतं पण कर तयारी म्हणले आता सरांनी सांगितल्यानंतर जरा आनंद झाला बा कुठंतरी उभं राहायचं चान्स काहीतरी असं ना आपल्या शिवाय त्यामुळे मला सांगितले आता ही गोष्ट सांगितल्यानंतर आनंद झाला त्या जोशात मी व्यायाम चालू केला खरंच तर 1.5-2 वर्ष लॉकडाऊनमध्ये मी व्यायाम कंटिन्यू चालू ठेवला होता आणि काहीच नाही व्यायाम म्हणजे फक्त मी जिथं मला सोय होईल व्यायामाची मी तिथं व्यायाम केला जिम काय केली नाही मी आता जिमबद्दल म्हणजे बा आता ह्या धावपळीत आपल्याला कधी कधी अवेलेबल नसते जिम त्यामुळं आपण टाळतो म्हणून सातत्य ठेवण्यासाठी मी जिम लावले नाही कारण की दररोज आपला व्यायाम व्हायला पाहिजे तर त्याची जर सवय लागली मला एक काही दिवस असा काढा नाही मी डेली दररोज 2 तास व्यायाम करतो प्राणायाम असन सूर्यनमस्कार असतील आणि तालमीचा व्यायाम म्हणजे फक्त सपाट्या मारल्या नाही दुसरं काय नाही केलेलं सपाट्या जोर बैठके हे सोडून काय नाही दुसरा व्यायाम केलेला आणि डाएट पण असा वेगळा काही घेतला नाही सकाळच्या पारी फक्त रोज न चुकता भिजवलेले शेंगदाणे आहेत आणि मोड आलेले कडधान्य थोडे आणि आपली चपाती भाजी कधी कधी चिकन असलं तर असलं असं तो डाएट आहे मी दुसरं काही घेतलं नाही बा सप्लिमेंट वगैरे जे काय आहे बाजारात मी ते काही घेतलं नाही तर 2 वर्षात मी ते झालं माझं 2 वर्षाचे कष्ट आता ह्या फिल्म मध्ये तेवढे मला एक सांग सरांसोबत तू भरपूर वर्ष आहेस मला इथे कळलं होतं की ऑफिस बॉय पासून तू सुरुवात केलेलीस काम करायला आणि आता फिल्मवर झळकणार आहेस मोठ्या स्क्रीनवर सरांकडनं सगळ्यात मोठ्या गोष्टी काय शिकलो तू आतापर्यंत भरपूर काय शिकलो आता काय झालं माझं कसं शिक्षण कमी आणि मी जे पहिले ना मुंबईला बराच ट्राय केलाय तर ते मुंबईला काहीच कुणी विचारत नव्हतं किंवा काय कुठंच जागा सापडत नव्हती त्या रेल्वे स्टेशनला झोपायचो ते दिवस आज खूप आठवते आणि सरांकडे आलो तर मला असं वाटलं की आता जरा आसरा भेटला सरांकडे आल्यावर मला जरा आसरा भेटल्यामुळे मला बरं वाटलं थोडंसं सरांना मी रिक्वेस्ट केली होती की मला ऑफिस बॉयचं तरी काम द्या कारण की माझ्या लायकीचं काम आता नाही आहे आपण आपलं शिक्षण म्हणलं काहीतरी त्यामुळे मी ऑफिस बॉयचं काम करत होतो आता ऑफिस बॉयचं काम करत होतो तर बऱ्याच गोष्टी अशा आहे की पहिल्यांदा सर मला खूप भीती होती सरांची की सर कोणती गोष्ट सांगितलं की मी तेवढीच करायचो आणि साईडला जाऊन बसायचो सर नसताना मात्र मी जे काय लोक ऑफिसला काम करत होते त्यांच्याबर आहे ना एकदम मजेत हसून खेळून राहायचो बरेच असे किस्से करायचे की त्यांना ते खूप आवडायचे त्याच्यात आमचा एक मित्र होता संदीप बोरगे म्हणून तर तो म्हणला की तू काय कर ह्या ज्या गोष्टी करतोय ह्या जे काय बोलतोय आमच्यासोबत तर तू एकदा तरी सरांच्या सोबत हे शेअर करत जा आणि त्या तरी पण मी बोलत नव्हतो पण सरांनाच डायरेक्ट एक दिवस त्यांनी सांगितलं की सर याच्या तुम्ही याला फक्त बोलायला तयार करा तर सरांनी मला ते हळूहळू खुल्लं केलं आणि मग आमची जरा हळूहळू मैत्री वाढायला लागली तर मी ज्यावेळेस रोल मागितला होता ना त्यावेळेस मला सरांनी सांगितलं होतं की
तू आता काय कर, वाचन कर, कारण की माझं वाचन काहीच नव्हतं. मी एक दोन पानं वाचले, सरांनी मग वाचायला सांगितलं, एक दोन पानं वाचले की झोपी जायचं. पण ते त्यांनी मग मला ना म्हणले थांब आता तू का, त्यांनी मला एक मृत्युंजय पहिलं वाचायला सांगितलं. खरंच पहिलं पुस्तक तू मृत्युंजय वाच. आणि ते जसं चालू केलं ना मी, तर मी ज्या वेळेस कधी कधी आता बरेच त्याच्यात प्लॉट्स आहेत असे की कधी आपण हसतो कधी रडतो कधी असा जीवस येतो त्या मृत्युंजय वाचतानी, तर बरोबर सर असे ओळखायचे की मी रडत जर असं ना तर ते कंप्लेंट ओळखायचे की तू कुंती वाचतोय का, तो असं वाचतोय का, तसं वाचतोय का. ती गोष्ट मला जरा ऊर्जा द्यायची की ही ही जी ताकद आहे ना ही काय आहे की डायरेक्ट सर ओळखतात. आणि मग ते हळूहळू आमची अशी मैत्री पण जरा घट्ट होत चालली होती आणि ती मला ऊर्जा देत होती ह्या गोष्टी सगळ्या सरांच्या. ते मला काम पण नाही सांगायचं, ज्यावेळेस मी वाचन करीत होतो ना ते मग्न होऊन वाचायचो. तर पहिल्यांदा असं झालं होतं की मी एवढं पुस्तक जीव लावून वाचतोय, तर सर मला खरंच काम पण नाही सांगायचे मी जर वाचन करीत असेल तर. आणि ज्या दिवशी हे मृत्युंजय संपलं त्या दिवशी सर जेवण करत होते आणि माझं शेवटचं पान संपलं आणि मी रडायला लागलो होतो, कारण की ती गोष्ट अशी होती की ते एवढा कष्ट करणारा माणूस हारलाय ही गोष्ट मला सहनच व्हायना, की कस काय हारू शकतो बा एवढी मोठी गोष्ट, तो आयुष्यात एवढं कष्ट करून सुद्धा तो हार त्याच्या पत्रात पडती. कोणी पण बोलायला लागलं ना ऑफिसला तर मला फक्त डोळ्यातून धारा चाललेल्या होत्या. तर सर जेवते ताटावून उठून आले, पोरांनी सांगितलं तू खूप रडायला लागलाय. सर आले ना काय झालं म्हणे, तर मला मला शब्द फुटाना. तर मी फक्त सरांना म्हणलं की सर फक्त तो हारलाय. आणि सरांनी मिठी मारली, एवढी जोरात मिठी मारली ना की मला ते राहवलंच नाही. सर म्हणले की मी खरं सांगतो माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा वाचक नाही पाहिला. आणि खरं सांगतो ती मिठी मला एवढी ऊर्जा देऊन गेलेली ना प्रचंड, मी तर खूप आभारी सरांनी मला ह्या गोष्टी सांगितल्या. पावला पावला मी चुकलेलो आहे खरंच, तर त्या त्यावेळेस मला सरांनी सावरून घेतलेलं आहे. बऱ्याच चुका होता माझ्याकडून. त्याच्यानंतर मला त्यांनी अजून दोन चार पुस्तकं सांगितली, युगंधर वाचा सांगितलं, पानिपत सांगितलं, असे बरेच छावा सांगितलं. हे पुस्तकं वाचल्यानंतर मला असं वाटायला लागलं की आता एवढी पुस्तकं वाचल्यानंतर खरंच वाटलं की ही पुस्तकं वाचल्यानंतर ना एकही माणूस हार मान्य करू शकत नाही जो ही पुस्तक वाचत. तर मी सांगतो की सर माझ्यासाठी खरंच आयुष्यातले श्रीकृष्ण आहे, कारण की ना आज असं नाही की त्यांनी मला चान्स दिला म्हणून मी म्हणतोय असं नाही, पण मला रोल मिळायच्या आधी माझ्याकडून एवढ्या दररोज गोष्टी चुकतात, दररोज मी त्यांचं बोलणं खाल्लेलं आहे. दररोज एकही दिवस असा नाही की मी त्यांचं बोलणं खाल्लेलं नाही किंवा शिवाय खाल्लेलं नाही. तर तेच माझी चूक जरी झाली ना तरी मी सरांना सांगितलं पहिलं हो का माझ्याकडून ही चूक झाली आणि सॉरी मी काहीच करू शकत नाही, एवढं माझं पहिलं वाक्य असतं. तर ते सरांनी मला खूप सांभाळून घेतलं, खूप आभारी ह्या गोष्टींसाठी की सरांनी मला एवढं सांभाळून घेऊन आणि आज एवढा मोठा रोल दिला आहे. तर त्यांना मी आभार मानतो त्यांचे खूप खूप की मला एवढा चान्स दिला. खरंच माझ्या आयुष्यातले श्रीकृष्ण आहेत खरं सांगतो. डिरेक्टर म्हणून जर मी काम करत असलो तरी मला पण चांगल्या टॅलेंटची गरज असते आणि त्यांच्या दोघांकडे इतकं टॅलेंट आहे, म्हणजे असं खरं मी कौतुक म्हणून नाही सांगत किंवा आत्ता सिनेमात काम केले म्हणून नाही सांगत, पण त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं ना दोघांनी पण तर ते कधीच कुठंच नोखे वाटत नाही किंवा ते त्या गोष्टीचा भाग म्हणून जगलेत. आणि असं वाटतं की ते TDM साठीच दोघांचा जन्म झाला आहे, एवढं भन्नाट काम दोघांनी केलं. आणि आता तो बोलायला थोडा अडखळतोय किंवा काय, त्याचं खरं शिक्षण 8वी झालेलं आहे. बर, तर ते आता 8वी पास आहे की नाही हे मला माहित नाही, पण ते म्हणतो मी पास आहे. आता मध्ये जे ढकलत चाललं होतं ना 8वीपर्यंत ना पास नाही, तसे याच्यातून ते त्या फॅक्टरीतून आलेलं आहे. तर पण तुम्हाला सांगतो त्यांनी त्याला वाचायला सांगितलं ना, म्हणजे आमच्या ऑफिसला जेवढी लोक आहेत त्यांचं बऱ्याच लोकांचं शिक्षण बऱ्यापैकी झालंय, सगळं झालंय, पण सगळ्यात जास्त वाचणारा तो असेल. म्हणजे दोन जशी प्रक्रिया सुरू झाली त्याला वाचायला लागलो तर त्यांनी जवळजवळ 100 पुस्तकं वाचली असतील 1.5 वर्षात. भारी, 1.5 वर्षात 100 पुस्तक. ऑफिसला आमची बरीच पुस्तकं आहेत तर त्यातली 100 पुस्तकं त्यांनी अशी वाचून काढली, मला सांगितली की मग इतक्या मग्न होऊन तो वाचायला लागला. आणि ते कदाचित तेच फळ आहे, म्हणजे त्याला ते जे आता जे व्यक्त होतोय किंवा सिनेमातून ज्या गोष्टी करतोय तर ते वाचनाने माणूस घडतो ही खरी गोष्ट आहे. आणि ते त्याच्यामध्ये ते आलं. आता मी हे सगळ्या गोष्टीला निमित्त आहे, आता मी डिरेक्टर म्हणून काम करतोय, आता सगळेच कलाकार म्हणजे नाना असतील किंवा हे दोघं असतील,
तर माझं काम काय की एक सिनेमा करायचा आहे म्हणून सगळ्यांना जमवाजमव करणं आणि काम करून घेणं, पण मुळात यांच्याकडे ते पोटेन्शियल आहे, त्यांच्याकडे ती गुणवत्ता आहे म्हणून ह्या गोष्टी झाल्या. ह्या दोघांचं कास्टिंग करताना ह्या रोलसाठी हे दोघंच फिक्स आहेत ह्याच्यासाठी. आता मी त्यांच्या साईडने थोडा प्रश्न विचारतो की नेमका कोणता मुद्दा होता की हिच्यात तो खास गुण आहे किंवा हे स्किल आहे ह्याच्यासाठी हीच परफेक्ट आहे आणि त्याच्यासाठी तोच परफेक्ट आहे, अशा कोणत्या दोन गोष्टी? तर जेव्हा मी गोष्ट लिहिली आणि कास्टिंग करत होतो ना, तर पहिल्यांदा त्याला सांगितलं होतं की तू तुला रोल देणार आहे तू तयारी कर, आणि त्याची तयारी सुरू होती, त्याची तयारी सुरू होती. आणि त्याला त्याचं कास्टिंग करण्याचं खरं कारण असं आहे, मुळात तो बबनच्या वेळेस आमच्या प्रोडक्शनला काम करत होता आणि तो स्पॉटचं पण त्यांनी काम केलं. आणि जेव्हा शूट संपून आम्ही गेलो पुण्याला, तो एक दोन महिन्यांनी परत आला तिकडं आणि मी म्हणलं काय राहिला, तर म्हणलं काय करू आता तिकडं, काही नाही काम नाही काही नाही आणि काय होणार आहे आयुष्यात. म्हणलं आता काहीतरी केलं पाहिजे ना बरं आपलं. आता फिल्मवाल्यांचं कसं आहे की दोन महिने शूटिंगच्या काळात बरेच काम असतं, त्याच्यानंतर बाकी काम नाही ना जास्त. पण म्हणलं मला काही पण काम द्या, मी ऑफिसचं काम करेल काही करेल. मी ठीक आहे म्हणलं तो ऑफिसचं काम सुरू कर. मग ते काम सुरू असताना आम्ही हैदराबाद कस्टडी अनाऊन्स केला आणि त्याचं काम सुरू झालं. त्या दरम्यान एक दिवस आहे ना तो म्हणजे आधी बोलत नव्हता काहीच, पण एक 6-7 महिने गेल्यानंतर तो बोलायला लागला. तर म्हणला मला ना 2 मिनटं कुठंतरी उभं करा, कुठं उभं करा 2 मिनटं माझी लई इच्छा आहे. आणि त्याच्या आधी मला माहितीच नव्हतं की हा मुंबईला जाऊन असं असं कुठं करून आला. मग ते मुंबईला गेला आहे, त्या कपिल शर्माच्या शोमध्ये प्रेक्षक म्हणून बसला आहे तिथं जाऊन. आणि त्याची अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली की तो काय करायचा, मी यांनी नाही सांगितली, संदीपनी सांगितली मला, तर हा काय करायचा त्या फिल्म सिटीमध्ये जाऊन दिलं नाही तर तो गेटवर बसायचा आणि गेटवर बसून फक्त त्या गाड्यांची वाट बघायचा की गाड्यातून कुणीतरी सेलिब्रिटी जाईल आणि मी त्या गाडीमागं पळेन आणि त्यांना सांगेन की मी किती भारी आहे असं. आणि तर कुठल्याही झाडावर चढायचं, म्हणजे त्याला जर तुम्ही सांगितलं ना आता की ह्या झाडावर किती शेंड्याला जायचं तर तो जाणार, आता ह्या बिल्डिंगवर जायचं आहे 4th floor आणि जिना नाही आहे तर तो 4th floor जाणार, टेरेसवर जाऊन खाली येणार, मग एवढी चप्पळ आता त्याच्या अंगात. तर हे सगळ्या गोष्टी होत्या, त्याचं तसं कास्टिंग म्हणजे डोक्यात होतं की त्याला सांगितल्यानंतर की हा करू शकतो, म्हणजे त्यांनी जे शरीर बनवलं आणि हे झालं. तर तू जेव्हा म्हणला ना की मला 2 मिनटं उभं करा, त्याच्या डोळ्यात जे भाव होते ना आणि जो इनोसन्स होता ना तो मला खरंच भावला तिथं. आणि मी तिथं त्याला म्हणलं की तुला 2 मिनटं मी देईन काहीतरी तुला, पण तू तयारी कर. आणि मग ती तयारी त्यांनी सुरू केली आणि त्याच्यातून ते कास्टिंग झालं. आणि ते जेव्हा झालं आता तोच का, तर ह्या ज्या गोष्टी सांगितल्या जे स्टंट आहेत तर ते स्टंट म्हणजे भल्या भल्यांना जमणार नाहीत असे आहेत, म्हणजे ते करायला ते क्रेनच आणावं लागतील किंवा हेच करावं लागेल, त्याशिवाय ते शक्यच नाही. किंवा त्या यारीत बसून खाली जाताना सुद्धा कोणी सहज जाणार नाही याच्यात, आणि दोरीवरून तर शक्यच नाही खाली विहिरीतून वर येणं आणि परत खाली जाणं. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना त्याच्यात जी मेहनत आहे त्याच्यात जे गुण आहे ते दिसत होते. आणि मुळात तो गावाकडं असल्यामुळे तो काटकपणा त्याच्यात होता. आता घोडा चालवायचा होता, घोडा तो 4-5 दिवसात शिकला आहे. आता घोड्याच्या आपण 5 दिवसात आपण जवळ बी जाणार नाही. आपण जरी ठरवलं कोणी की आम्हाला घोडा शिकायचा आहे किंवा, तर आपण जवळ जाणार नाही किंवा ट्रेन घोड्यावर बसणार नाही, तर त्याला ते विदाऊट खोगीर बसायचं होतं. तर विदाऊट खोगीर त्यांनी घोडा पळवला आणि जो पळवला आहे जो घोडा जो सुटला आहे तर ते बघून आपल्याला वाटतं की त्यांनी किती मेहनत घेतली किंवा तो त्याचं डेअरिंग किती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि जसं कॅरेक्टर लिहिलं होतं जसं होतं, तर त्यातले जे गुण आहेत त्या महत्त्वाचं काय की कॅरेक्टर डिझाईन करताना त्याची देहबोली त्याची भाषा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग ते अभिनय अभिनय ही गोष्ट येते, मग तो मुळात कायिक अभिनय वाचिक अभिनय हे सगळ्याच गोष्टी येतात. देहबोली खूप महत्त्वाची, तर त्या कॅरेक्टरला मॅच व्हायला पाहिजे. तो जर तो मशीन उचलणारा आहे तर ते पिळदार शरीर दिसलं पाहिजे आणि ती त्याचं वावरणं पण तितकं सहज पाहिजे, नाही तर ते कृत्रिम जर वाटलं तर उपयोग नाही. बलदंड शरीर दिसतंय आणि त्याचे कृत्रिम तर आली त्याच्या वावरण्यात तर उपयोग नाही. त्यांनी ते गमीला सहज उचललं पाहिजे, ते मशीन उचलून सहज टाकलं पाहिजे. तो जर क्रेनमध्ये बसला तर ते त्याला सहज जमलं पाहिजे. ट्रॅक्टर चालवायचा आहे, ट्रॅक्टरचे स्टंट आहे ते त्याला सहज जमले पाहिजे, नाही तर ते जरा नौखं वाटलं आणि त्यातलं जर तो उपरेपणा जाणवला तर ते ठीक नाही. म्हणून तसं डिझाईन करताना त्या सगळ्या गोष्टी पडताळल्या आणि मग तो त्या सगळ्या याच्यात पक्का होत गेला, म्हणून तो फिक्स झाला त्याच्यातून. आणि कालिंदीचं कास्टिंग करताना काय, मुळात गावाकडं असणारा चेहरा, आता गावाकडं राहिले म्हणून सगळ्याच पोरी काय काळ्या असतात सावळ्या असतात असं काही नाही, गावाकडे पण सुंदर मुली आहेत. आणि जो घरंदाजपणा आहे तो डोळ्यातून आणि चेहऱ्यावरून दिसला पाहिजे असं माझं मत होतं, की आपण मेकअप करून तो जो अंदाज आहे जे घरंदाजपणा आहे तो आणू नाही शकत. तर तो आणि विदाऊट मेकअप म्हणजे ती शून्य मेकअप केलेला आहे आणि ती अजिबातच मेकअप करत नाही. आणि जसं सिनेमात कास्टिंग झालं तेव्हा आता स्ट्रिक्ट सांगितलं कुठंच वावरताना मेकअप करायचा नाही,
म्हणजे मीडिया समोर जाताना किंवा सिनेमात काम करताना ते अजिबातच मेकअप करत नाही, तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या खूपच भारी होत्या, म्हणजे तिच्या भिवाया सुद्धा कोरलेल्या नाहीत. तर ह्या इतक्या बारीक गोष्टी, आणि गावाकडच्या कसं होतं की गावाकडच्या आता सगळ्यात शहरात राहणाऱ्या मुलींचं कास्टिंग केलं की ते एक तर भुवया कोरण्यापासून ते सगळेच झालेले असतात, गावाकडच्या मुली फारशा करत नाहीत. तर हे सगळा जो नैसर्गिकपणा आहे आणि त्या सगळ्या नैसर्गिकपणातून जे सौंदर्य आहे ते असायला पाहिजे, ते तिच्यात होतं म्हणून तिचं कास्टिंग झालं. नाना तुमच्याकडे येणार आहे, आता तुमच्या रोलबद्दल जाणून घ्यायला फार आवडेल. नगरचा कलाकार भाऊंचा आणि माझा तसा जुना परिचय होता. खरे माझं कास्टिंग कसं झालं, अर्थात भाऊंचा काय अप्रोच होता तो वेगळा आहे, पण मला जे काही जाणवलं ते मी तुम्हाला सांगेल. त्याच्या अगोदर मी महेश काळेंची घुमा फिल्म केली होती आणि त्यात मी दोन भूमिकेत होतो, एक तर मेकअप आर्टिस्ट होतो मी त्या फिल्मला आणि प्लस एक तर शिक्षकाची भूमिका केली होती. ती फिल्म पीपला सिलेक्ट झाली होती. पीपला भाऊंनी तो शो 9 ते 12 आय थिंक पाहिला आणि मी त्याच्या आदल्या दिवशी पीपला पाहिला होता, म्हणजे रिलीज होण्याच्या अगोदरची गोष्ट आहे. मी पाहून आलो होतो घरी आणि भाऊंनी दुसऱ्या दिवशी पाहिला, रात्री 12 वाजता भाऊंचा मला फोन आला म्हणे पुढच्या फिल्ममध्ये तुम्ही काम करताय. आता त्या फिल्ममध्ये त्यांनी नेमकं काय पाहिलं किंवा त्यांची रिक्वायरमेंट काय होती मला नाही माहीत. मी तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी टेन्शनमध्ये आलो आणि माझी खेचली की काय, पण म्हणलं तसं नाही होणार, कारण त्याच्या अगोदर मी खोडाला एक सिंगल सीन केला होता, वकील केला होता त्यात. आणि मधल्या काळात बरंच म्हणजे त्यांचा बबन आला म्हटले कदाचित मिसरून गेले असेल, सगळं झालं असेल. हैदराबाद का स्टडीचं शेड्यूल लागलं आणि मला लुक कॅरी करायला सांगितलं जो त्यांना अपेक्षित होता. त्यांनी त्यावेळेसची म्हणजे घुमाच्या वेळेला दिलेली कमिटमेंट TDM मधून पूर्ण केली. त्यांनी त्यांच्या शब्दाशी जागले. त्यांनी आता माझ्यात कलाकार म्हणून काय पाहिलं ते मला नाही माहीत, त्यांना जे अपेक्षित होतं ते मी केलं. मला आजही TDM ची गोष्ट माहीत नाही, तुम्ही जी म्हटलात की कॅरेक्टर काय, आता तुम्ही म्हणाल मी पूर्ण फिल्म केली आणि मला TDM ची गोष्ट माहीत नाही. मी बऱ्याचशा डिरेक्टर बरोबर टेक्निकलमध्ये काम केलं असेल किंवा छोटे मोठे कॅरेक्टर केले असतील, तिथली गोष्ट मला पहिल्या दुसऱ्या दिवशीच समजलेली फिल्मची की ह्या फिल्मची गोष्ट काय असेल. भाऊंची एक वेगळी म्हणजे प्लॅन असतो असं म्हणूयात आपण. त्या आर्टिस्टला फक्त जो सीन शूट करायचा तो सीन सांगतात, त्याच्या अगोदर काय घडले ते सांगतात आणि याच्यानंतर काय घडेल हे कदाचित सांगतात. अच्छा, म्हणजे थोडक्यात त्यांना जे कलाकाराकडून अपेक्षित आहे तेवढंच कलाकाराने करायचं, कलाकाराने डोकं लावायचं नाही. आणि म्हणूनच बबनचं किंवा खोडाचं यश त्यांच्यासोबत आहे. आणि ह्याही फिल्ममध्ये मला माहीत असलेलं सांगेन, पृथ्वीराज बाबू नावाचं कॅरेक्टर करतो, त्याच्या बापाचं कॅरेक्टर मी करतो, एवढंच तुम्हाला सांगू शकेन. मला एक सांगा, सरांसोबत काम करण्याचा तुमचा अनुभव तर आहेच, पण त्यांच्याकडनं शिकण्यासारखी तुम्हाला जाणवलेली गोष्ट कोणती, ही त्यांच्याकडनं शिकण्यासारखी गोष्ट आहेच. बरोबर, अनेक डिरेक्टर बरोबर किंवा प्रोडक्शन बरोबर मी थोडीफार छोटी मोठी कामं केलेली आहेत. शूट करताना प्रत्येक जण म्हणजे युनिटमधला प्रत्येक जण हा विचार करतो की पैसा वाचला पाहिजे, वेळ वाचला पाहिजे. भाऊंच्या शूटला पैसा नक्की वाचतो किंवा मी असं म्हणेन इतर प्रोडक्शनपेक्षाही जास्त वाचतो. भाऊ वेळ नाही वाचवत. जोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही त्या स्क्रीनवर त्या चौकटीत काय दिसणार आहे हे जोपर्यंत परफेक्ट मिळत नाही तोपर्यंत भाऊ रिशूट करतात असं म्हणूयात आपण. म्हणजे याच फिल्मचा एक अनुभव आहे की नाईट शेड्यूल होतं आणि शूट चालू होतं, व्यवस्थित चालू होतं, आर्टिस्ट वाईज व्यवस्थित होतं, टेक्निकल वाईज व्यवस्थित होतं, पण भाऊंना असं जाणवलं की नाही माझं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, मी त्यांचं स्वतःच. त्यांनी रात्री 2 वाजता पॅकअप केलं, म्हणे आपण हे परत करूयात. आम्ही टेन्शनमध्ये आलो, म्हणलं नेमकं झालंय काय की नेमकं पॅकअप का केलं. तर मी विचारलं जाताना रूमवर जाताना विचारलं, म्हणून भाऊ का पॅकअप केलं, मी नाही म्हणे मला थोडंसं असं वाटतं की मला झोप येते आणि मलाच जर फ्रेम क्लिअर नसेल तर मी आर्टिस्टकडून काय करून गेलो. आणि म्हणून रात्री पॅकअप केले. इन शॉर्ट हीच गोष्ट आहे, भाऊ म्हणजे परफेक्शन आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सर तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे, आपल्या प्रेक्षकांना काय आवाहन कराल की TDM का पाहावी?
त्याच्यातलं काय आपल्याला टीडीएम का पाहावी त्याचं एक कारण असं आहे की आज आपल्या सगळ्यांनाच मनोरंजनाची गरज आहे. मनोरंजन म्हणजे हे आपल्या आयुष्यातून वजा नाही करता येत. म्हणजे जसं अन्न वस्त्र निवारा ह्या तीन प्राथमिक गरजा आहेत तर ही चौथी महत्त्वाची गरज ही मनोरंजन आहे. आणि प्रत्येकाचं मनोरंजन आपण आपापल्या सोयीने करत असतो. कोणी गाणी ऐकते, कोणी सिनेमा बघते, कोणी नाटक बघते, कोणी पुस्तकं वाचते, हे सगळं आपापल्या परीने सुरू असतं. आणि ते जर आयुष्यातून बाजूला केलं तर कदाचित आपण सगळेच चार दिवसातच सडकला फिरायला लागू. तर ही इतकी निकडीची गरज मनोरंजन आहे. मग सिनेमा करताना एक मेकर्स म्हणून डिरेक्टर म्हणून काय असतं की आपल्याला जे सांगायचं आहे ते मुळात लोकांचं मनोरंजन करणारं असावं. त्याच्यातून काय सांगायची ही गोष्ट वेगळी. ते जाता जाता ते ज्या प्रेक्षकांना घ्यायचे त्या गोष्टी ते घेऊन जातात. ते सगळ्या कलाकृतीमध्ये असंच घडतं. पण मला लोकांना हसवायला आवडतं आणि माझा धंदाच हसवण्याचा आहे. तर पहिलं टीडीएम हा सिनेमा तुम्हाला कळकळून हसवेल. खूप गोष्टी आहेत त्याच्यात की हा सिनेमा प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाच्या मनातली गोष्ट आहे, प्रत्येक कुटुंबातली गोष्ट आहे. बाप मुलीचं नातं काय आहे हे सांगणारी गोष्ट आहे. मुलाचं आणि बापाचं नातं काय आहे की बऱ्याचदा दोघांच्या नात्यामध्ये खूप आता अलीकडच्या काळात दिसतो की फरक तफावत किंवा ते अंतर जाणवतं. पण यामधल्या नात्यातल्या गोष्टी काय आहेत, नात्यातला गोंता काय हा सगळा ह्या सिनेमामध्ये तुम्हाला दिसतो. आणि सिनेमा 22 वर्ष मागं घेऊन जातो तुम्हाला. तर हे सगळं साधताना हे सगळं करताना ही टीमची जी मेहनत आहे आणि ज्या पद्धतीने अभिनय केला आहे आणि अभिनयातून जी पात्र जिवंत झाल्यात. म्हणजे जसं नाना मग अशी म्हणाले की मी ते काही सांगत नाही, पण म्हणजे कलाकारांनी काय करायचं असं नाही, तर कलाकारांनी ती त्याची ती जी अभिनय आहे ती जी क्षमता आहे ती असतेच. म्हणूनच त्यांचं कास्टिंग होतं. म्हणजे नानामध्ये काय पाहिलं तर नानाने घुमामध्ये अगदी छोटासा रोल आहे, 3 मिनिटाचा 4 मिनिटाचा रोल असेल फक्त. पण त्या जाताना तो हातबल शिक्षक जो आहे, म्हणजे जो पोरांचा खाऊ आला आहे काहीतरी, त्याची पोती आल्यात सुकडी आहे म्हणा किंवा तांदूळ आहे, ते पाठीवर घेऊन शाळेतून गाडीतून घेऊन शाळेत टाकणारा शिक्षक आणि त्या गाडीवाल्याने कमी दिल्यात गोण्या की जास्त दिल्यात आणि याचं काय होतं आहे हे एका डोळ्याच्या एका झलकीतून जे दिसतं ना आणि ती हातबलता शिक्षकाची दिसते, एवढंच बघून मी त्यांचं सिलेक्शन केलं होतं. इतकं परफेक्शन खूप कमी कलाकारांकडे असतं. काही एक डायलॉग न बोलता आणि त्यांच्याकडे जी ताकद आहे ना ती खूप आहे. म्हणजे मी 100% सांगतो की महाराष्ट्रातला एक मोठा नट मिळाला आहे नगरमधून. त्यांना इतक्या लवकर संधी का मिळाली नाही हे खरं कोड आहे. पण एवढं भारी काम त्यांनी केलं आहे आणि त्यांच्याकडे इतकी ताकद आहे. तर त्या एका ताकदीवर त्यांचं सिलेक्शन झालं आहे. त्यांना मी माझी पद्धत वेगळी, मी कलाकारांना स्क्रिप्ट सांगत नाही, मागच्या पुढच्या गोष्टी सांगत नाही, कारण मला जे अपेक्षित आहे ते काढून घेतो. पण मुळात ती क्षमता त्यांच्याकडे असते, म्हणून त्यांचं कास्टिंग झालेलं आहे. तर म्हणून टीडीएम हा तुमच्या मनातला सिनेमा आहे. यातलं नाव जरी इंग्रजी असलं तरी ती अस्सल रांगडेपणा तुम्हाला दिसणार आहे आणि खळखळून हसवणारा सिनेमा आहे. नक्की बघा आणि मला खात्री आहे की हा सिनेमा तुम्हाला नक्की आवडेल. नक्कीच. थँक्यू सो मच वेळ दिल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.